कोरोना संदर्भातली पुढची बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातल्या रुग्णसंख्येमध्ये मोठी वाढ होते आहे. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या 43,211 नव्या रुग्णांची भर पडली आहे. 19 जणांचा मृत्यू झालाय. राज्यात गेल्या 24 तासात 33,356 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेलेत. राज्यात अधिक रुग्णांची भर पडल्याचं दिसून येत आहे कालच्या दिवसामध्ये, त्यामुळे चिंतेत सुद्धा भर पडली आहे. मुंबईमध्ये मागच्या 24 तासात 11,318 इतके नवे कोरोनाबाधित सापडलेत. 9 जणांचा मृत्यू झाला आणि गुरुवारच्या तुलनेमध्ये कालची संख्या ही कमी आहे, पण रुग्णसंख्या ही 10,000 अधिक असल्यानं धोका कायम आहे. राज्यामध्ये लसींचा तुटवडा असल्याचा राज्याचा दावा केंद्र सरकारनं फेटाळून लावलाय, त्यामुळे आता पुन्हा एकदा लसींवरून केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार असा सामना दिसणार आहे. राज्यात लसींच्या तुटवड्याची माहिती चुकीची असल्याचं प्रसिद्धीपत्रक केंद्र सरकारनं जारी केलंय. महाराष्ट्राकडे कोवॅक्सिन या लसीच्या न वापरलेल्या 24 लाखांपेक्षा जास्त मात्रा आहेत. त्यासोबतच लसींच्या आणखी 6,35,000 अतिरिक्त मात्रा प्राप्त झालेल्या आहेत आणि कोविनवर उपलब्ध असलेल्या साप्ताहिक वापराच्या आकडेवारीनुसार 15 ते 17 वर्ष वयोगटातील लाभार्थींना देण्यासाठी आणि खबरदारीची मात्रा देण्यासाठी म्हणून महाराष्ट्राचा दैनंदिन सरासरी वापर हा 2,94,000 इतका आहे. त्यामुळे राज्याकडे पात्र लाभार्थ्यांना कोवॅक्सिन या लसीच्या मात्रा देण्यासाठी पुढील 10 दिवस पुरेल इतका साठा उपलब्ध असल्याचं केंद्रानं म्हटलंय.